आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा येणार आहे। महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायदा गरजेचा अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। पाहूयात नेमके काय म्हणालेत गृहमंत्री अनिल देशमुख। दिशा कायद्याच्या संबंध दिशा नाही दिशा आंध्र प्रदेश आमचा शक्ती कायद्याच्या बाबतीत आज कॅबिनेट समोर हा विषय आहे। कॅबिनेट मध्ये सर्व मंत्री चर्चा करून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि नंतर हा विधानसभेमध्ये आम्ही नेऊ आणि विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व आमदार याला सहकार्य अवश्य करतील कारण की अतिशय महत्त्वाचा हा कायदा आहे। सर्व पक्षीय आमदार सहकार्य करतील आणि नंतर आम्ही तो केंद्र शासनाकडे त्याला रिसर्च CRPC मध्ये अमेंडमेंट असल्यासाठी पाठवू। पण आज मंत्रिमंडळासमोर विषय असल्यामुळे सर्व मंत्रिमंडळ याच्यावर व्यवस्थित चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।